या न्यूज बुलेटिनचे आता आपलं सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षासाठी आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही असं ठोस आश्वासन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत मंगळवारी रात्री झालेल्या विराट सभेत दिलं तुमचं भविष्य तुम्हाला शिवशाही म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात द्यायचं आहे की गुंडांच्या ताब्यात द्यायचं ते तुम्ही ठरवायचं आहे सगळीकडं मशाल पेटताना दिसत आहे मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टीपर्यंतच नाही तर मला राज्यात सगळीकडं मशाल दगदगलेली दिसायला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना केलं कोकेबाजीचं राजकारण आपल्याला आत्ताच जाऊन भस्म करायला हवं असा टोलाही शिंदे यांचं नाव न घेता लगावला कोरोनासारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारनेच महाराष्ट्राला सही सलामत बाहेर काढलं आहे आमच्यावरती ठाकरे म्हणून घराणेशाहीचा आरोप तुम्ही केलात मला मान्य आहे कारण मी ती परंपरा घेऊन पुढं चाललो आहे ती परंपरा घेऊन चाललो असल्यानं माझ्याकडं काही नसताना ही हक्काची माणसं माझ्याबरोबर आहेत शिवसेना शरद पवारांचं घर फोडून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला म्हणताय यांनी काय केलं नाही मी काय केलं नसतं तर ही जनता माझ्याबरोबर राहिली नसती वीस तारखेला आपल्याला पवित्र कार्य करायचं आहे गद्दारी या मातीत गाडून टाकायची आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही राज्यात जन्मलेल्या मुलांना मोफत शिक्षण देणार आहोत बदलापूरमध्ये जी घटना घडली या तीन भावांनी त्या चुमोकलीच्या आईला पंधराशे रुपये देऊन दाखवा असं म्हणत त्यांनी फडणवीस शिंदे अजित पवार यांच्यावर टीका केली आहे त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे